प्रणाली मला फिजिक्सच्या नोट्स नेच सापडत. सीजर सिस्टीम म्हणजे काय मला थोडं सांग ना. थांब सांगते. अगं सीजर सिस्टीम ही एक युनिट सिस्टीम आहे. सीजर्स म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंद. प्रणय तुझा सगळा अभ्यास झाला पण. चालू आहे गं, मी आता तुला टॅबमध्ये सर्च करून सांगितलं. टॅब? अगं मी श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये ॲडमिशन घेतले ना, मग त्यांनी आम्हा सर्वांनाच टॅब दिले. त्यामध्ये सगळे व्हिडिओ लेक्चर नोट सगळं काही स्टडी मटेरियल आहे ना, त्यामुळे कुठल्याही विषयाच्या कुठल्याही नोट्स कुठलेही लेक्चर मी मला पाहिजे त्या वेळेस पाहू शकते. श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा, इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा मध्ये. नमस्कार, मी विजय स्टोमरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. टेंबू उपसा योजनेत पैसा उपसा योजना जोरात. पाणी परवान्यासाठी अधिकाऱ्याने 21,000 लाच मागितली. बहुचर्चित टेंबू उपसा सिंचन योजनेत पैसा उपसा योजना जोरात आहे. आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी येथील शेतकरी मधुकर खोत व मोहन मुढे यांना पाणी परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी आटपाडी पाटबंधारा विभागाचे शाखा अधिकारी RS पवार यांनी 21,000 लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आटपाडीचे ग्रामपंचायत सदस्य अनिल पाटील यांनी RS पवार यांचा बुरखा फाडला आहे. मी काय सांगितलं तुला, हे याप्रमाणे करा, तुझा पारिपरवाना 1 महिन्यामध्ये. किती मागणी केली? सांगितली 2 प्रकरणात सांगितलेलं. 21,000 रुपये दे आणि मी तुला घरी आणून देतो, काही कागद देऊ नको. आता ऐका, पाणी परवाना ही करायचं म्हटलं का नाही, तुम्ही एक लक्षात घेते. थांबा, तुम्ही थांबा. असला धंदा बंद करा आधी. लोकांना चुच्चागिरी कराय, असला धंदा बंद झाला पाहिजे. अजिबात चालणार नाही ते पैसे काय होईल. शेतकरी मरायला लागले, वेटीस धरले तुम्ही. पण तुम्ही आम्हाला चुकीचं काम चुकीचं काम अजिबात सांगत नाही मी तुम्हाला. बाबा हॅलो रावसाहेब, नमस्ते रावसाहेब. मी ऑफिसला आलोय आपल्या. आपल्याला मुढेवाडीचे लोक मी आपल्याकडे घेऊन आलो होतो. आपण काय म्हटलं साहेब, थोडस लाभक्षेत्र वाढवून द्या, आपण प्रस्ताव पाठवून करून घे. बरोबर, तुम्ही काय म्हटलं, किती दिवसात साधारण आपल्याला 10-15 दिवस किंवा माहिती. मी म्हटलं जरा लवकर द्या, शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा वगैरे आहेत, अडचणीचा प्रश्न आहे. मग तुम्ही म्हटलं थोडा वेळ जाईल, 15 दिवस महिनाभर तर लागेल असं म्हटलं. बरोबर, यस बरोबर. ऐका माझी गोष्ट, तुमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी पवार साहेबांशी बोलणं झालं, तुम्ही स्वतः त्यांना बोलला. बरोबर का? मग मी यांना येऊन भेटलो, ते म्हटले शेत 15 ते 20 दिवसात तुमचं काम होईल, फक्त जिल्हा लेवलला तुमच्या लेवल तुम्ही बघा, तेवढं इथून मी पुटअप करतो. बरोबर, आज तुमचे अधिकारी काय म्हणतात माहित आहे का, 21,000 रुपये द्या आणि कुठल्याही प्रकारचा कागद देऊ नका, कुठल्याही प्रकारचा. मी तुम्हाला घरपोच पाणी परवाना देतो. म्हणजे काय याचं उत्तर हवाय रावसाहेब आम्हाला. साहेब तुम्हाला आम्ही एवढी कामं सांगितले, तुम्ही भरपूर कामं केली आमची, कुठेही अडवू नये, कुठेही अडवू नये. जे जे काम सांगितलं ते काम तुम्ही आम्हाला 2-4 दिवसात मार्गी लावून दिलं. तुमच्याबद्दल मुळात तक्रार आहे, भयंकर सहकार्य केलं तुम्ही. पण ह्या अधिकाऱ्याचं करायचं काय मला सांगा. नाही हरकत नाही, करून देतील हो साहेब. तुम्ही सांगितल्यावर तुम्ही मला सांगितले असे प्रोसिज आहे आणि असं असं आपल्याला करावं लागेल, अशा अशा पद्धतीने होईल. ते काय आपण लिगलीच होतो, अनलिगली मी काही काम सांगितलेलं नव्हतं यांना कुठली गोष्ट. मग हे नाही मला समजलं, 21,000 रुपये दिल्यावर कुठलाच कागद लागत नाही हे मला समजलंच नाही साहेब. एक मिनिट त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला, तुम्ही असंच बोला, असंच बोला साहेब मला सांग. हा साहेब, हा नमस्ते नमस्ते. हे बघा, हा ते आता सीट म्हणतात ते बोलू. साहेब उत्तर द्या तुम्ही, 21,000 दिल्यावर मला बोलले नाही, बोलला तुम्ही. बरं का साहेब, या विभागात लाचखोरीचा प्रकार चालत असल्याच्या यापूर्वीच लोकांच्या तक्रारी होत्या, पण त्याची दबक्या आवाजात चर्चा होती. लोकांना पाणी परवाने देण्यासाठी व त्याचे नूतनीकरण करण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याचे शेतकरी बोलत होते. पण यापूर्वी सगळा चोरीचा मामला होता. अडचणीतले शेतकरी याबाबत तक्रार करायला पुढे येत नव्हते. मुढेवाडीच्या शेतकऱ्यांकडे 21,000 लाच मागणाऱ्या RS पवार यांना उघडे पाडून अनिल पाटील यांनी चांगलाच धडा शिकवला आहे. टेंबू उपसा सिंचन योजनेत शेतकऱ्यांचा पैसा उकळण्याचे काम जोरात चालू आहे, याचाच प्रत्यय मुढेवाडीच्या शेतकऱ्यांना या निमित्ताने समोर आला आहे. RS पवार हे नेत्यांच्या वळचणीला असतात व त्यांच्या या पैसा उपसा प्रकाराकडे म्हणूनच दुर्लक्ष केले जात असल्याचे लोक बोलत आहेत. काल जो
आटपाडी तालुक्यातील जे आपले पाटबंधाऱ्याचे शाखा अधिकारी आहेत आर एस पवार साहेब, त्यांनी जो हा उद्योग केला आहे शेतकऱ्याच्या बाबतीत, कारण की गेले 3-4 महिने झाले शेतकरी त्यांना रोज विचारत आहेत साहेब आमचा उचल परवाना कधी भेटणार आहे, आम्हाला पाईपलाईन करून आमच्या शेतीकडे पाणी न्यायचं आहे, तर रोज उडवाउडवीचे उत्तर देत होते. आणि परत काल अचानक त्यांनी 21,000 संबंधित शेतकऱ्यांना मागणी केली. मग मला त्या शेतकरी बांधवांचा मला फोन आला अनिल शेठ की असं असं साहेब 21,000 रुपये द्या आणि कुठलंही डॉक्युमेंट कुठलंही कागदपत्र न देता तुमचा परवाना देतो. मग मी तिथे गेलो साहेबांच्या पुढं विचारलं की साहेब आपण विना डॉक्युमेंटरी कसं काय हे परवाना देऊ शकता, तर त्यांनी ते चूक मान्य केली. सर्व पत्रकार बांधव मी घेऊन गेलो होतो सोबत, सर्व पत्रकार बांधवांच्या समोर त्यांनी त्यांची चूक ॲक्सेप्ट केली. पण मला सांगायचं आहे की आटपाडी तालुक्यातील सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचा घामाचा कष्टाचा पैसा ह्या अधिकाऱ्यांनी लुबाडला आहे, तर संबंधित अधिकाऱ्याची पूर्णपणे विभागीय चौकशी झाली पाहिजे आणि ह्या अधिकाऱ्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे असं आम्हाला सर्व आटपाडीतील शेतकरी आणि सर्व कष्टकरी बांधवाच्या वतीनं मी आवाहन करतो शासनाला की ह्या अधिकाऱ्याची पूर्णपणे न्यायालयीन चौकशीसुद्धा झाली पाहिजे, कारण की बऱ्याच वेळा ह्या अधिकाऱ्यांनी खूप मोठी आर्थिक देवाणघेवाण इथल्या लोकांशी केलेली आहे. मी वसंत आकी आटपाडी. ही आर एस पवार जे आहे तो अत्यंत ही भ्रष्टाचारीतला तो तज्ज्ञ असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्यांनी रिटायर होण्यापूर्वी सुद्धा ही आटपाडी तालुक्यात टेकडीचं पाणी येण्यापूर्वी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात ती रक्कम लोकांच्याकडून वसूल केलेली आहे, परंतु त्याला काही ते फारशा गोष्टी जाणवल्या नव्हत्या, कारण ती हंगामी परवानी होती ऑक्टोबर ती 28 फेब्रुवारीपर्यंत. अशी परिस्थिती असल्यामुळं काय तिथून पुढे काही मग तलावात पिण्याचं पाणी राखीव ठेवायचं असल्यामुळं राखीव पाणी ठेवायचं असल्यामुळं ती काही पुढं प्रश्न काही जास्त येत नव्हता. पण आटपाडी तालुक्यामध्ये टेंबूचं पाणी 2012-13 पाणी आल्यानंतर तिथून पुढं त्यांनी लुटायचा घेर बदलला आणि ती घेर जी बदलला तो त्या हजारातला ते शेकड्यातला नसून लाखातल्याच्या पुढचा, ते लाखातलं सगळं ती घेर बदलून ती फार मोठा आकडा लोकांच्याकडून घेतलेला आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाब सह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.